विद्यार्थी मित्रों, आज आपण घटक सांख्यिकी यामध्ये उपघटक विभाजित स्तंभालेख व शतमान स्तंभालेख या घटकावर प्रश्न कसे विचारले जातात त्याविषयी माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण विभाजित स्तंभालेखावर उदाहरणं कशा पद्धतीने विचारली जातात याविषयी आपण या ठिकाणी उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी फळ्यावरती एक उदाहरण मी त्या लिहिलेलं आहे, त्यामध्ये इयत्ता आठवीच्या ए बी सी व डी या चार तुकड्यांमधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. त्यांचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची. तर सुरुवातीला आपण स्तंभालेखाचं निरीक्षण करूया. त्या ठिकाणी तुमच्या समोर विभाजित स्तंभालेखाची आकृती मी दर्शवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की उभा जो आहे त्याला आपण वाय अक्ष म्हणतो आणि आडवा जो आहे त्याला आपण एक्स अक्ष म्हणतो. इथे वाय अक्षावर प्रमाण घेतलं जातं. इथं आपण प्रमाण घेतलेलं आहे वाय अक्षावर बरोबर 2 सेंटीमीटर साठी 10 मुलं किंवा मुली दर्शवलेल्या आहेत आणि इथे एक्स अक्षावर तुकड्या दर्शवलेल्या आहेत आणि त्या तुकड्यांमध्ये असणारे मुलं आणि मुली यांची संख्या दर्शवलेली आहे. त्यामध्ये मुलांची संख्या दर्शवण्यासाठी या ठिकाणी लाल रंगाचा वापर केलेला आहे, तर मुलींची संख्या दर्शवण्यासाठी आपण या ठिकाणी निळ्या रंगाचा वापर केलेला आहे आणि या स्तंभांच्या उंचीवरून आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की तुकडी ए मध्ये एकूण मुले मुली किती आहे. अगदी निरीक्षणाने या प्रश्नाचं आपण उत्तर शोधू शकतो. आपल्या लक्षात येईल की तुकडी ए मध्ये, या ठिकाणी तुकडी ए चं ज्यावेळेस निरीक्षण करतात, तुकडी ए मध्ये एकूण स्तंभाची उंची आहे 50. आपण इथे घेतलं 2 सेंटीमीटर 10 मुलं किंवा मुली. इथे तुमच्या लक्षात येईल हा निवडलेला जो भाग आहे लाल रंगानं तो मुलांसाठी दर्शवलेला, मुलांची संख्या आहे 30 आणि मुलींची संख्या या ठिकाणी दिसते आहे 2 एकर तिथे दाखवलेला आहे, म्हणजे इथे मुलींची संख्या आहे 20. म्हणून इथे एकूण विद्यार्थी संख्या विचारलेली आहे मुलं किंवा मुली. एकूण विद्यार्थी आलेले आहेत तुमचे 50. म्हणून आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 2 चं जे वर्तुळ आहे ते या ठिकाणी रंगवावं लागणार आहे.